भोगी मकर संक्रांतीचा आदला दिवस सो मी सुद्धा आज भोगीची भाजी बनवणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने भोगी साजरी केली जाते. आपल्या सर्वसामान्य घरांमध्ये भोगीची भाजी आणि तेल लावलेल्या भाकऱ्या या दिवशी बनवल्या जातात. सो मी सुद्धा आज भोगीची भाजी बनवणार आहे आणि माणसा माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी म्हणून हा खरं तर सण साजरा केला जातो. आणि मी सुद्धा काळी साडी नेसलेली आहे कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येणार आहे, त्याच्यामुळे पुष्कर अंकिता चॅनल कडून तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आज करणार आहे मी भोगीची भाजी, तर त्याची तयारी आपण बघून घेऊया. त्याला लागणारं साहित्य: मिक्स भाजी, बटाटा, पांढरे तीळ, दाण्याचं कूट, कोथिंबीर, साखर, मीठ, फोडणीची तयारी, सुकं खोबरं. भोगीची भाजी बनवायला आपल्याला त्यात ज्या आपण भाज्या वापरतो त्या आहेत शेवग्याची शेंग, गाजर, मटार, वांग, घेवडा आणि हिरवे हरभरे. तर साहित्य आपलं बघून झालेलं आहे, आता कृती बघूया. सगळ्यात आधी आपण जे तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. आणि तीळ भाजताना आपल्याला ते सारखे हलवत राहायचे आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला ते भाजायचे आहे. तर ते भाजून झालेले आहेत, आता थोडा वेळ ते आपल्याला गार करायला ठेवायचे. तीळ गार होईपर्यंत या भाज्या आपण धुवून घेऊया. भाज्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. भाज्या धुवून झाल्या की सुकं खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे. भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार सुकं खोबरं आपल्याला किसायचं आहे. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. तर तीळ आपले गार झालेले आहेत, मिक्सर मधून आपल्याला अगदी भरडसर ते काढायचे आहेत. तर सगळी तयारी झालेली आहे, आता आपल्याला मेन भाजीची कृती करायची आहे. सगळ्यात आधी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यात जरा जास्त तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापू द्यायचे आणि मग भाजीची फोडणी करायची आहे. सगळ्यात आधी मोहरी घालायची आहे, हिंग, हळद आणि मग जी आपण भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती त्यात ॲड करायची आहे. नंतर त्यात धुवून घेतलेला बटाटा ॲड करायचा आहे. कितपत आपण तिखट खातो त्यानुसार तिखट ॲड करायचं आहे.
मालवणी मसाला मी इथे घातलेला आहे. चवीनुसार थोडीशी साखर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि आता भाजी एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तो मसाला तिखट सगळ्या भाज्यांना छान लागलं पाहिजे अशा पद्धतीने भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता तिखट मालवणी मसाला सगळं छान भाज्यांमध्ये मिक्स झालेलं आहे. आणि आता त्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतरसुद्धा भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान वाफ येते आणि या भाज्या तशा लवकर शिजतात. तर 5 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून आपण जरा बघून घ्यायचंय की भाजी शिजली आहे की नाही. आणि जर नसेल शिजली तर परत थोडस झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित वाफ आणायची. तर वाफेवरती या भाज्या छान शिजतात. आणि परत एक 10 मिनिटांनंतर भाजी शिजली आहे की नाही हे आतली बटाटा म्हणा किंवा गाजर म्हणा हे चमच्याने तोडून बघायचं. इथे तुम्ही बघू शकता माझी भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. भाजी शिजल्यानंतर त्यात जे आपण दाण्याचं कूट घेतलं होतं ते ॲड करायचं आहे आणि जे तिळाचं कूट आपण बनवलं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे. नंतर जे सुकं खोबरं आपण किसून घेतलं होतं ते सुद्धा त्यात ॲड करायचं आहे. आणि परत एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. आणि परत त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि भोगीची भाजी थोडं रसरशीत छान वाटते भाकऱ्यांबरोबर खायला. सो व्यवस्थित पाणी ॲड करून पुन्हा एकदा भाजी 10-1 मिनिटं आपल्याला वाफ आणायला ठेवायची आहे. इथे तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे आणि मी थोडासा रस्सासुद्धा तिथे ठेवला आहे. नंतर त्यात आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता मस्त ती सर्व करणार आहे. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तीळ लावलेली भाकरी आणि ही भोगीची भाजी असं आपल्या सर्वसामान्य घरांमध्ये बनवलं जातं. तर आमच्याकडे सुद्धा आईने बाजरीची तीळ लावलेली भाकरी बनवलेली आहे. सो आता मी ती मस्त गरम तूप लावून छान सर्व करणार आहे. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अँड प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल फॉर डेली व्लॉग्स. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन.